टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता दुसरी विषय मराठी बालभारती घटक 25 फुग्यारे भाग 1 ऐकूया गाऊया फुग्या फुग्या फुक्षिल किती आभाय उंच जाशील किती पक्ष्यांशी गोष्टी करशील किती वाऱ्याशी झुंज घेशील किती ढगांना पार करणार का ताऱ्याशी खो खो खेळणार का गेलास जर का उंचच पार चंद्राच्या घरी मुक्काम मार जोडून दे टेलिफोनची तार रोजच रात्री गप्पांचा वार मी म्हणेन हॅलो हॅलो तिथून उत्तर काय हो राव खरच ना पण तू वर जाणार की मधल्या मध्ये फट म्हणणार हे पहा आता या चित्रामध्ये हा मोठा फुगा दिसतोय आणि हा फुगा उंच आकाशात जाताना दिसतोय आणि या फुग्याला पाहून या मुलांना काही प्रश्न पडलेले आहेत ते त्यांच्या मनातील प्रश्न या फुग्याला विचारतायत दिसतंय ना चित्रात सगळ्यांना लाल रंगाचा फुगा आहे तो वरती उडत आहे आणि ही दोन मुले त्याच्याकडे बघत आहेत आणि त्यांच्या मनातले प्रश्न त्यांना त्या फुग्याला विचारतायत तसंच यांच्या काही अपेक्षाही आहेत या फुग्याकडनं त्यांनी असं काहीतरी करावं काय करावं असं वाटतंय बरं त्यांना चला पाहूया कवितेमध्ये कविता वाचूया आणि आपण समजून घेऊया काय विचारतायत हे मुलं फुग्याला फुग्या फुग्या फुकशील किती फुग्या तू किती मोठा होणार अजून आभाळ उंच जाशील किती उंच उंच तू जातोयस खरा पण असा किती उंचीवर जाशील पक्ष्यांशी गोष्टी करशील किती तू आकाशात वर जाताना तुला पक्षी भेटतात त्या पक्ष्यांशी तू गप्पा गोष्टी करतो अशा किती पक्ष्यांशी गोष्टी करणार आहेस तू वाऱ्याशी झुंज घेशील किती फुगा आभाळात जात असताना वारा असतो त्या वाऱ्यावर हेलकावत हेलकावत पुढे जात असतो ज्या दिशेने वारा असेल तिकडे तो वाहत जातो अशा प्रकारे त्याला वाऱ्याशी झुंज द्यावी लागते लढावं लागतं असं वाऱ्यासोबत किती झुंशील तू ढगांना पार करणार का तू ढगांना ओलांडून जाशील का ढगांच्या पलीकडे जाशील का ताऱ्यांशी खो खो खेळणार का आकाशामध्ये जे तारे असतात त्या ताऱ्यांसोबत तू खो खो हा खेळ खेळणार का आता ही मुलं या फुग्याला काय सांगतायत बघा त्याला काय करायला सांगतायत गेलास जर का उंचच फार चंद्राच्या घरी मुक्काम मार बघा काय सांगतायत तू जर असा उंच जात जात गेलात चंद्राच्या घरी चांदोबाच्या घरी तर त्याच्या घरी मुक्काम कर म्हणजे रहा चांदोबाच्या घरी रहा जोडून दे टेलिफोनची तार आणि तिथे गेल्यानंतर काय करायला सांगतायत की तिथून आम्हाला टेलिफोनची तार जोडून दे मग आम्ही काय करणार बरं रोजच रात्री गप्पांचा वार मग तिथून तू जर आम्हाला टेलिफोनची तार जोडून दिलीस तर आपण छान रोजच रात्री गप्पा मारूया मी म्हणेन हॅलो हॅलो तिथून उत्तर काय हो राव मग मी रोज रात्री तुला फोन करत जाईल आणि इकडे हॅलो हॅलो म्हणत जाईल आणि तू तिकडनं काय हो राव असं छान दिमाखात म्हणायचं आणि असा आपण हा आपला संवाद रोज करायचा बघा परंतु यांच्या मनात शंका पण येत आहेत खरंच ना पण तू वर जाणार परत एवढी कल्पना केल्यानंतर त्यांना प्रश्न पडतोय की आपण हे जे काही कल्पना रंगवतोय हे सगळं होईल का आपण जसं ठरवतोय तसं सगळं होईल का तू खरंच वर जाशील ना पण की मधल्यामध्ये फट म्हणणार म्हणजे फुटून जाणार की मधल्यामध्येच फुटून जाणार छान आहे की नाही कविता छान छान प्रश्न पडलेत ना मुलांच्या मनामध्ये फुग्याला पाहून असे तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न पडतात की नाही ते प्रश्न तुम्ही लिहून काढायचे तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी पाहून काय सुचतं आहे ते तुम्ही पण या मुलांप्रमाणे लिहून काढा धन्यवाद